होता तो कॅन्सल कोणी घ्यावं त्याचं उत्तर द्यावं साहेबांनी. या ठिकाणी सभागृहामध्ये मीटिंग अरेंज करून सर्व युवरेतर्फे नारायणगावचे ग्रामस्थ असेल तसंच खोडद असेल सर्व दोन्ही गावातल्या ग्रामस्थांना एकत्र बोलून हे या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा मुख्य विषय बाजूर राहिलेला आहे. आमची मुख्य मागणी एकच होती अंडरप्रास व्हावा तोपर्यंत बायपास बंद राहावा हीच विनंती आहे आणि यापुढे बी हीच राईट. आणि आपले तहसील साहेब या ठरल्याप्रमाणे आज आपण मीटिंगला सुरुवात करत आहोत आणि या मीटिंगच्या संदर्भात ज्या काही आपल्या अधिकाऱ्यांचे असतील ते आपण प्राथमिक स्वरूपात ज्या काही आपल्याला मांडायच्या ते मनमोकळेपणाने मांडून आज चर्चा करूया त्या संदर्भामध्ये. मीटिंगची सुरुवात करतोय त्या प्रकरणात आपल्याला हे ताबडतोब
हे काम करून तो सोडू शकतो का ह्या गोष्टीला प्रशासन चार प्रकारे काम करावं तर याच्याबाबत तुमच्या पण अंत्या लावली लागणार आणि हे सांगून म्हणजे इथे काही संपर्क झाले नाही तोही विचारात घ्या कारण या शेतकऱ्यांचा तो विषय नंतर परत तुम्ही स्ट्रक्चर वर केला की परत करता येणार तुम्ही आधी मध्ये कोणत्या प्रश्न विचारताय तुम्ही राजीनामे आहात तुम्ही यांना विचारताय तुमच्या घर तिथं किती लोक तिथं आले तिथे लोक गोष्टी काय आहे तिथं किती प्रमाणावर तुमचं विरोध झाला घर काय शंभर पेट्रोल आले एस टी सानव पाटील त्यावेळेला चरण सिंह आले त्यांना लिहिलं होतं की आमच्या भागात पेट्रोलचं कारण काय त्यावेळेला जे निघालं की कंटेनर ट्रेलर वाहतूक ही जाळीने एकामागोमाग चालत असते ते सट्टे दोन मिनिटं मॅडम क्षमा मागतो हा अत्यंत म्हणजे आम्ही लोकांना उचलून नेणारे माणसं आहोत म्हणून आम्ही प्रॅक्टिकली सांगतो ॲक्सिडेंट झाल्यावर का सांगितलं की पेट्रोल नॅशनल हायवेवर अपघात का होतं कंटेनर ट्रेलरची वाहतुकीला त्यांना वेळ जो दिला आहे त्या वेळेतच त्यांनी रात्री चालवलं सूर्यास्तानंतर चालायचं काय जे नॉन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट कारण ह्या पुणे नाशिक हायवेवर जेवढे ॲक्सिडेंट झाले यापूर्वी त्रिंबकेश्वर पुन्हा गाडीतले एस टीतले 9 लोक एका साईडचे एका वेळेला नेले त्याच काही दिवसापूर्वी 9 लोक एकाच दिवशी नारायणगावचे माहिती असेल आपल्या सर्वांना तर ती साईडला गाडी पार्क करून त्या टेम्पे तर इथंच ती गाडी तुम्ही 6 महिने पोलीस स्टेशनला गाडी पाठवली ॲसर गाडी हा जे ॲक्सिडेंट होतात त्याची पुनरावृत्ती परत परत होती ती पुनरावृत्ती होणार होऊ नये यासाठी मी प्रॅक्टिकली सांगतो की कंटेनर ट्रेलर वाहतुकला जो वेळ दिला त्या वेळेतच त्यांनी चाललं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा हा दुसरी गोष्ट चंदापुरीमध्ये इतकं सुंदर काम केलं आपण जे जे तुम्ही केलं खरंच नाशिक रोडला गेलो लगेच सेन्सेशन मिळतं ड्रायव्हर तू पुढं म्हणजे तो तुम्ही स्पीड ब्रेकर मगाशी म्हणता चंदापुरीचा अतिशय उत्कृष्ट पॅटर्न तो पॅटर्न या ठिकाणी वापरण्याची गरज आहे चंदापुरीमध्ये लक्षात आलं क्रमांक तुम्हाला सांगता चंदापुरच्या घाटाच्या आले गेले त्या हिंदीमध्ये केलं म्हणून प्रचंड पुढच्या दुसरी गोष्ट ज्या झाडी हा तुम्ही सेंटर लाईन टाकलेली आहे त्याच्यावरती जे फ्लॅग असतात रात्रीच्या वेळेला ड्रायव्हिंग करत असताना समोरचं जर तिकडनं येणारं वाहन आणि इकडचं येणारं वाहनांना ड्रायव्हरला काही समजत नाही प्रॅक्टिकली तुम्ही प्रयत्न करा पुणे नाशिक हायवेवर अपघात रात्रीचे होण्याची कारण लाईटचा काहीच तुम्ही जे डिव्हायडर टाकलं त्यावर मध्ये काय असं फ्लॅग लावलं ते सर्व तुटलेत इथून तिथून तिकडचा प्रकाश डोळ्यात तुटतो तिकडं तिकडचा मोटरसायकलचे ॲक्सिडेंट होण्याचे कारण तुमच्याबरोबर आर टी ओचा ऑफिसर आता एक पाहिजे होता की ॲक्सिडेंट होण्याची कारणं कोणती आहेत आर टी ओ ऑफिसवर तुमच्याबरोबर पाहिजे का पाहिजे की नंतर पंचनाम्याला आपण सर्वांना एकत्र यावं लागतं पूर्वी एका वर्षात नाही मी का सांगितलं तुम्ही चार माणसासाठी बघता आम्ही चार एवढंच सांगायचं आहे की आपण जे बसतोय ते बेसिकली जो ऍक्सिडेंट होईल गेली वर्षभरात तिथे तीन वेळा ऍक्सिडेंट झालेले आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये किती लोकांनी जीवगावाने किती लोकांनी हात पाय दिले आणि मग ज्या वेळी आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी सर्वे सर तुम्ही आवड होता परंतु
मीटिंग मारली आणि ज्या उद्घाटनाला आपण गेलो होतो कारण या ठिकाणी उद्घाटन होऊ नये का तर बघा तिथली कामं परिपूर्ण झालेली नाही ती परिपूर्ण करून मिळावी आणि त्याशिवाय उद्घाटनाचा घाट घालू नये परंतु राजकारणाचा पाठ असे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण मी देखील डिपार्टमेंटची कमी आहे मला कायदा करतो मी या ठिकाणी त्यावेळी सुद्धा भूमिका मांडली होती की तुम्ही ज्या गोष्टी परिपूर्ण झालेल्या नाही त्या परिपूर्ण करून देण्याच्या किती दिवसांचा टाइम पॉइंट दिला आहे आणि त्याच्यामध्ये संघटनांचे अधिकारी आहेत त्यावेळी स्पेसिफिक ग्रामस्थांना दोन्ही गावच्या सरपंचांना घेऊन आपण त्या ठिकाणी स्पॉट सुनिश्चित केली होती आणि त्या इकडचे सरपंच आणि इकडचे सरपंच कारण दोन्ही गावचे सरपंच आता या ठिकाणी बसत नाही पण आपण सगळ्यांना विचारात घेऊन काम करायचं या उद्देशाने त्या ठिकाणी काम करत आहोत आणि अडचणी सोडवायच्या मग दिल्लीला काय झालं आणि आग्र्याला काय झालं त्याच्याशी घेणं देणं नाही कुठली टॅक्टिकल परिस्थिती अशी आहे की लँड एक्विजिशनलाच विरोध होता तरी सुद्धा लोक हिताचा आहे विकास झाला पाहिजे पण विकास होत असताना शेतकरी जर भूमी होत असेल तिथपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मग लँड एक्विजिशन होत असताना देखील या सर्व ग्रामस्थांनी काही ना तर ते भूमी आणि ज्या आपल्या
सजेशन रिक्वायरमेंट आहे तुम्ही कोण सांगितलं की 12/4 दिवस विषय पुढं आणि मला वाटतं असं की पाणी घरात असून 12/4 आपण घेतो तर 12/4 शुद्धी म्हणजे बोलूया तर त्यामध्ये ते घेऊन आम्ही ते प्रपोजल भरून पाठवून देतो मला असं वाटतं 15 दिवसांमध्ये आपण प्रपोजल मी पाठवून देतो मुंबई ऑफिस त्याची मी आम्ही अनुभवाला कॉपी सुद्धा देतो की जे तुम्ही तुम्हाला कुठे मिळेल तुम्हाला कोणते करून दिलेलं आहे आणि पुढचा पाठपुरावा सुद्धा देतो प्रगती झालेली आहे काय कामाची प्रगती झालेली आहे साहेब कारण तिसऱ्या टप्प्यावर तुम्ही काम टाकलेलं आहे म्हणजे त्याच्यावर काम झालेलं आहे पण आता परत पिक्चरच्या मध्ये आपण परत प्रपोजल बनवणार आपण परत पुढे जाणार त्याच्यामध्ये किती काळ झाले तर तुम्हाला जसं म्हटलं की ॲक्सिडेंट ब्लॅक स्पॉट या योजनेअंतर्गत हा प्रकार येऊन हा प्रकल्प घेऊन लवकरात लवकर करता येऊ शकतं का याची चाचपणी करा आमची मागणी हीच आहे की 12/4 मीटर हे केलेलं आहे काही साडेचार योग्य म्हणणं आहे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा सर्व्हिस रोड असतील तर आम्हाला 7/5 मीटर उंचीची गरज नाही मेकर अंडरपास नको आम्हाला स्वतः गाड्या त्या रॅम्पोर्टच्या सॉरी रॅम्पोर्ट नाही सर्व्हिस रस्ता आहे दुसऱ्या मार्गाने थोडासा वळा येऊ त्याच्यामुळे आम्हाला जो आहे त्याची प्रगती काय झालेली आहे कोणत्या लेवलवर आहे त्याच्यासाठी मी माहिती देत अधिकार टाकलेला असतो तर आलेलं नाही येईल मला वर्षाचा काळ गेला पण आता जर त्यावेळी दोन वर्षांचे पोहोचत नाही त्यावेळेस ह्या लोकांच्या भाषा तर त्या आता किती दिवसात पोहोचणार तुमच्याकडून इंडिपेंडेंट तयार होईल त्यामध्ये खासदार असतील माझे खासदार असतील आमदार असतील विद्यमान आमदार असतील त्यांनी प्रयत्न करून तुम्ही प्रपोजल करून मंत्री असतील मंत्री असतील त्या सगळ्यांनी तुम्ही तातडीने किती दिवसात तयार करून पाठवणार भाग्याचा पाठवणार एकच बरोबर तो क्लिअर होत नाही कामाला तुम्ही तरी सुरुवात करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.